राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरूनही भाजपला आता विरोधी पक्षात बसावे लागणार हे आता जवळपास स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेबरोबर अति जुळवून घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण फसले असून त्याबद्दल आता भाजपात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र स्वरूपाची नाराजी असल्याचे बोलले जाते. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती आल्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांचे पंख कापण्याचे काम फडणवीसांनी केले. या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरात सुर मिसळून त्यांनी राज्यकारभार केला. महामंडळावर नियुक्त करताना अन्य पक्षातून आलेल्यांना प्राधान्य देण्यात आले. भाजपातील 2-4 मंडळींना देवेंद्र फडणवीस यांच्या किचन कॅबिनेटमध्ये स्थान होते. हेच सर्व मिळून पक्षाची रणनीती ठरवत होते. उद्धव ठाकरे यांना गृहित धरण्याचा गाफील पण देखील याच मंडळींनी केला. त्यामुळे दिल्लीतून स्वबळाचा नारा दिला असतानाही केवळ शिवसेनेच्या सोबतीने आपले मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती पूर्णपणे फसली आहे. नितीन गडकरी यांना दूर ठेवणे, शिवसेनेच्या विरोधातील अपक्ष उमेदवारांना रसद पुरवणे हे सर्व भाजपच्या अंगाशी आले असून याबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांना पक्षांतर्गत रोषाला सामोरे जावे लागू शकते. विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊनही भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ येत असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी आगामी काळात अधिक वाढेल हे मात्र नक्की. महाराष्ट्र न्यूज 24 साठी विकास मिरगणे, मुंबई.